आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 6 ई सकाळ .com आणि भारतातील सगळ्या अग्रेसर पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. नव्या संसद भवनाचं उद्घाटन थाटा माटात आणि मंत्रघोषात पार पडलंय. सत्ताधारी आणि समर्थकांनी त्याची तोंड भरून स्तुती केलीय, तर विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय. आजच्या चर्चेतल्या बातमीतून आपण त्याबद्दल ऐकणार आहोत. एकीकडे संसद भवनाचं लोकार्पण होत असतानाच दुसरीकडे भारत की बेटिया म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातली याचिका मागे घेतल्यामुळे आता अनिल परब भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा रंगतेय. दुसरीकडे द केरला स्टोरी परत चर्चेत आलीय. शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केलेलं आहे. भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पदभार स्वीकारलाय. या सगळ्यांविषयी ऐकूयात आजच्या पॉडकास्टमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला संसद भवनाच्या बातमीपासून. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा एक असाच दिवस आहे. ते म्हणतायत की ही एक केवळ इमारत नाहीये, तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. ते म्हणाले आहेत की आजचा दिवस देशासाठी शुभ आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देश अमृत महोत्सव साजरा करतोय. या अमृत महोत्सवात भारतातल्या जनतेनं संसदेची ही नवी इमारत आपल्या लोकशाहीला भेट म्हणून दिलेली आहे. सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थनाही झाली. भारतीय लोकशाहीच्या या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. नवीन संसद आत्मनिर्भर भारताची साक्ष देईल. संसद आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे. हे नवं संसद भवन नियोजनाला वास्तवाशी, धोरणाला बांधकामाशी, इच्छाशक्तीला कृतीशी आणि संकल्पाला यशाशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. ही नवीन इमारत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम बनणार आहे. ही इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नव्या जुन्याच्या सहजीवनासाठी ही नवी इमारत आदर्श ठरणार आहे. पुढे मोदी म्हणाले आहेत की जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जात आहे. संसदेची ही नवीन इमारत भारताच्या विकासातून जगाच्या विकासाची हाक देईल. नव्या वाटांवर चालल्यानंच नवे आदर्श निर्माण होतात, असंही ते पुढे म्हणाले आहेत. आज नवा भारत नवीन मार्ग तयार करतोय आणि नवीन ध्येय निश्चित करतोय. या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटन निमित्तानं पंतप्रधानांनी एक विशेष स्मारक तिकीट आणि 75 रुपयांचं नाणंही जारी केलंय. मात्र ते सामान्य व्यवहारातल्या खरेदी विक्रीसाठी नाही. आंदोलक कुस्तीपटूंवर पोलिसांची कारवाई, ऑलिम्पिक पद विजेत्या खेळाडूंना धक्काबुक्की, वाईट वागणूक. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. मात्र दुसरीकडे नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलंय. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटू यामध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर जंतर मंतर मैदानावरले कुस्तीपटूंचे तंबूही पोलिसांनी हटवले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर ब्रिजभूषण सिंग यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटू 23 एप्रिल पासून जंतर मंतर मैदानावर आंदोलन करतायत. त्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर मंतर ते नवी संसद भवन अशा मार्गचं आयोजन केलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक जणांना ताब्यात घेतलंय. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याचंही समोर आलंय.
कुस्तीपटू साक्षी मलिकनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात पोलीस बळाचा वापर करून गीता फोगाट आणि विनेश फोगाट यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न करतायत. फोगाट भगिनींच्या हातात भारतीय ध्वज तिरंगाही दिसतोय. ट्विटरवर साक्षी मलिक यांनी लिहिलंय की आपल्या खेळाडूंना अशी वागणूक दिली जाते हे सगळं जग पाहत आहे. बजरंग पुनियांनी देखील ट्विट करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं का वागतं, आम्ही काय गुन्हा केलाय असा सवाल बजरंग पुनियांनी उपस्थित केलाय. देशातल्या ऑलिम्पिक पद विजेत्या खेळाडूंच्या बाबतीत जर सरकार अशी दडपशाही करत असेल तर नवं संसद भवन आणि त्यातल्या लोकशाहीचा जागर कसा करावा असा सवाल नेटकरी करतायत. राहुल गांधींनी सुद्धा या कारवाईबाबत सरकारवर टीका केली आहे. किरीट सोमय्यांनी साई रिसॉर्ट प्रकरणातली याचिका मागे घेतली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरण चांगलंच गाजत चाललेलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यावरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते, पण आता त्यांनी अतिशय आश्चर्यकारकरित्या या प्रकरणातली याचिका मागे घेतली आहे. अचानक परबांना मिळालेला हा दिलासा म्हणजे परब सुद्धा पक्षांतर करणार की काय या चर्चेला आता उधाण आलंय. या प्रकरणात ईडी कडून चौकशी झाली होती. उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे सोमय्यांनी याचिका मागे घेतल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्र किनारपट्टीवर नियमन अधिनियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी हरित लवादमध्ये याचिका दाखल केली होती. अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल होती, मात्र आता ती मागे घेण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि ईडीकडे सुरू असलेलं प्रकरण चालूच राहणार आहे. दरम्यान ईडीच्या आरोपपत्रात जरी अनिल परब यांचं नाव आरोपी म्हणून नसलं तरी देखील या प्रकरणात अनिल परब यांच्या नावाचा वारंवार उल्लेख करण्यात येतोय. दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. तर या प्रकरणात जयराम देशपांडे, सदानंद कदम हे ईडीच्या अटकेत आहेत. दुसरीकडे सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावाचाही ईडीच्या आरोपपत्रात समावेश करण्यात आलेला आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात काही वेगवान घडामोडी. द केरला स्टोरी वरून कमल हसन आणि सुदीप्तो सेन यांच्यात वाद. द केरला स्टोरी हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेते आणि निर्माते कमल हसन द केरला स्टोरी बद्दल म्हणाले आहेत की हा प्रपोगंडा सिनेमा आहे, मी त्याच्या विरोधात आहे. एखादी टॅगलाईन देऊन कोणताही चित्रपट सत्यकथा होऊ शकत नाही, ती खरी असली पाहिजे. देशातल्या लोकात फूट पाडणारे चित्रपट मला आवडत नाहीत. त्यावरून सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन चिडले आहेत. ते प्रत्युत्तर दाखल म्हणाले आहेत की मी अशा विधानांना प्रतिक्रिया देत नाही. याआधी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो, पण मी आता तसं करत नाही. कारण जे लोक या चित्रपटाला प्रपोगंडा चित्रपट म्हणायचे त्यांनी ही चित्रपट पाहिल्यानंतर त्याची प्रशंसा केली आहे. या लोकांनी चित्रपट पाहिलेलाच नाही म्हणून त्यांना हा प्रपोगंडा आहे असं वाटतंय. भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पदभार स्वीकारला. व्हाईट हाऊसमधल्या देशांतर्गत धोरणाविषयक सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनी पदभार स्वीकारलाय. आता त्या भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या तयारीत व्यग्र आहेत. टंडन म्हणाले आहेत की एका स्थलांतरिताची मुलगी म्हणून त्यांचे स्वतःचे अनुभव प्रवासी समुदायाशी शेअर करू इच्छितात. तसंच व्हाईट हाऊसच्या देशांतर्गत सल्लागार म्हणून काम करताना इमिग्रेशनच्या प्रश्नावर त्या काम करतील. अमेरिकेतला भारतीय वंश समुदाय ही दोनही देशांची संपत्ती असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. श्रोत्यांनो, टंडन भूषवत असलेलं पद हे व्हाईट हाऊसमधलं सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक आहे. ते पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्यात चर्चा मात्र धोनीच्या निवृत्तीची. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि गुणी खेळाडू धोनी या आयपीएल मोसमानंतर निवृत्त होणार का, ही चर्चा आता जोर धरताना दिसते. ट्विटरवरही हॅशटॅग MSDhoni खूपच लोकप्रिय होतोय. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनी या वेळेसच्या मोसमात अत्यंत त्रस्त झाला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या कामगिरीवरच धोनीच्या निवृत्तीची घोषणा अवलंबून असल्याचं आता म्हटलं जात आहे. टीका करणाऱ्यांना ठेचण्याचं काम करणार संतोष बांगरांची जीभ घसरली. आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले नेते
तथा आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुणी जर आपल्याला बोलत असेल तर त्याला तिथल्या तिथेच ठेचायचं काम आपल्याला करायला हवं. तर ठाकरे गटाच्या विनायक राऊत, बबन थोरात यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केलाय. जिल्हा प्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना 5 तोळ्यांची चेन द्यावी लागेल. तर विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याचं बक्षीस मी दिलं असल्याचा आरोप बांगर यांनी केलाय. तर जेवणाचे पैसे सुद्धा मीच दिले होते, त्यामुळे बबन थोरात यांना नांदेडला पाय ठेवू देऊ नका. खासदारकीला देखील बबन थोरात यांनी फक्त पैसे गोळा करण्याचं काम केलंय असा आरोप बांगर यांनी केलाय. तसंच जे लोक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत ते सुद्धा आपल्याकडे येतील असं देखील संतोष बांगर म्हणाले आहेत. श्रोत्यांनो, वळूयात चर्चेतल्या बातमीकडे, अर्थातच नवीन संसद भवनाविषयीच्या बातमीकडे. संसद भवनाच्या या उद्घाटन सोहळ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांना हा राज्याभिषेक वाटतोय, राहुल गांधींचा मोदींना टोला. नवीन संसद भवनातील अनेक बाबींविषयी विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करावं असं विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं होतं. परंतु केंद्र सरकारनं कुणाचंही न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. या उद्घाटन सोहळ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट संदेशात म्हटलंय की संसद लोकांचा आवाज आहे, पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजतायत. उद्घाटन सोहळ्यात धार्मिक मंत्रोच्चार आणि हिंदू परंपरेनुसार विधिवत पूजन करण्यात आलं. लोकसभेत सेंगोल स्थापित करून त्याला सामर्थ्याचा राजदंड म्हणून स्वीकार करण्यात आलं. याच अनुषंगानं राहुल गांधींनी टीका करत हे केवळ संसदेचं उद्घाटन होतं, पंतप्रधान त्याला राज्याभिषेक समजतायत का, अशी टीका केली आहे. तर या कार्यक्रमाला गेलो नाही याचं बरं वाटतंय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की सकाळी कार्यक्रम आणि कर्मकांड पाहिल्यावर गेलो नाही तेच बरं झालं असं वाटतंय. हे पाहिल्यानंतर आधुनिक भारताची संकल्पना जी जवाहरलाल नेहरूंनी मांडली होती तिच्याशी आता संसदेत जे सुरू आहे त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटतीये. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची भूमिका सातत्यानं मांडलीय. आज जे संसदेत चाललंय ते त्याच्या नेमकं उलट सुरू आहे. संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या भाषणातून होत असते. उद्या अधिवेशन सुरू झालं तर त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या भाषणानं होईल. राज्यसभेचा मी सभासद आहे, राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. या कार्यक्रमात लोकसभेचे सभापती दिसले त्याचा आनंद आहे, पण राज्यसभेचे सभापती जे उपराष्ट्रपती आहेत त्यांची उपस्थिती कार्यक्रमात दिसली नाही, त्यामुळे हा सगळा कार्यक्रम फक्त मर्यादित घटकांपुरताच होता का अशी शंका वाटतीये असं शरद पवार म्हणाले. दरम्यान राज ठाकरेंनीही काहीशी सावध प्रतिक्रिया देत म्हटलंय की या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तूच्या निर्मितीसाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे त्या लोकशाहीला टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येक माणसाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू हो. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा आता तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.